मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसापासून आपल्याशी चर्चा करावी म्हणतोय परंतु आज त्याचा योग आलेला आहे आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आंतरजिल्हा बदली आणि या आंतरजिल्हा बदली या संदर्भात तर अगदी महत्त्वाचा विषय जर आपण चर्चेचा म्हणलं तर आपली बिंदू नामावली तर आज आपण धाराशिव जिल्हा बिंदू नामावली दशा दिशा आणि आजची परिस्थिती यावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो यावर सविस्तर चर्चा करणं थोडंसं बंधनकारक आहे थोडं गोपनीय असल्या कारणाने मी आज आपल्यासमोर सविस्तर चर्चा करणार नाही थोडक्यात चर्चा करणार आहे परंतु मी निश्चितपणे सांगतो बावीस तारखेनंतर मी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे तर मित्रांनो या विषयाला सुरू करण्यापूर्वी आपण सुरुवात या बिंदू नामावलीची सुरुवात mm. जी की आपण दोन हजार सोळा सतरामध्ये केली होती बऱ्याच जणांच्या मनामध्ये कुशंका आहेत या बिंदू नामावलीमध्ये आपल्याला यश आलं की अपयश आलं एवढ्या दिवस आपण लढलो पण आज त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत का या बिंदू नामावलीची सध्याची परिस्थिती काय आहे बिंदू नामावली संच मान्यतेनुसार केली तर काय होईल बिंदू नामावली पायाभूत पदानुसार केली तर काय होईल आपल्या या जिल्हा परिषदेमध्ये आपल्यासाठी जागा होतील का आणि जर जागा झाल्या तर जागा किती होतील आणि कशा होतील त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे या आंतरजिल्हा बदलीच्या टप्प्यामध्ये आपल्या बदल्या होतील का आपले कोण बांधव या धाराशिव जिल्ह्यामध्ये येतील का तर मित्रांनो या दृष्टीने आपले शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत आणि मित्रांनो एवढा विश्वास देतो आपण जर याच्यामध्ये यशस्वी झालो तर या टप्प्यामध्ये शंभर टक्के आपले बांधव आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेले दिसतील यामध्ये काही गोष्टीमध्ये गोपनीयता पाहणे हे बंधनकारक आणि गरजेचे आहे त्याच्यामुळे काही विषय मी या ठिकाणी बोलू शकत नाही ते विषय मी आपल्यासमोर बावीस तारखेनंतर सवितर सविस्तर स्पष्ट करणार आहे आणि आपण जर याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी झालो तर मित्रांनो शब्द देतो की शंभर टक्के आपले काही ना काही बांधव आपल्या जिल्हा परिषदेमध्ये रुजू होतील यात येत किंचितही शंका नाही मित्रांनो आपल्याला वाटत असेल की आपला लढा दोन हजार सोळा सतराला सुरू झाला आणि तो आता त्याची धार संपली तो बोथट झाला त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही तर मित्रांनो हा आपल्या मनातील गैरसमज आहे कारण तो लढा ज्या जोशात होता तो जोश आणखीही सुरू आहे परंतु काही गोष्टीमध्ये गोपनीयता पाळणे गरजेचे असल्या कारणामुळे आपण प्रत्येक गोष्ट ही आपल्यासमोर सांगणं गरजेचं आहे असं वाटत नाही कारण बोलण्यापेक्षा कृती झालेली आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर याच्यामध्ये आपल्याला यश आलं तर शंभर टक्के आपल्याला विश्वास पण बसणार नाही एवढ्या जागा आणि एवढे बांधव आपल्या जिल्हा परिषदेमध्ये येतील यात येत किंचित ही शंका नाही मित्रांनो या आपण सर्वांना विनंती आणि आवाहनही करतो आपली जी आंतरजिल्हा बदली असेल आपला जो बिंदूंना माऊली लढा असेल संदर्भात कुणाला काहीही मनामध्ये शंका असतील काही विचार असतील काही अडचणी असतील आंतरजिल्हा बदली संदर्भात काही समस्या असतील तर आपण निसंकोचपणे माझ्या पर्सनल अकाउंटला किंवा ग्रुपवर मॅसेज केले तरी चालतील एक दोन तीन दिवस मी त्या सर्व आपल्या मुद्द्यांची टिप्पणी करून आपण आपल्याला माहिती पाठी मग आपण झूम मिटिंग ठेवली होती परंतु सर्वांना उपस्थिती राहता येत नाही किंवा सर्वजण उपस्थिती राहू शकत नाहीत तर मी बावीस तारखेनंतर आपल्या या बिंदू नामाऊलीच्या लढ्यावर सविस्तर स्पष्टपणे चर्चा आणि आपण जे मनामध्ये शंका कुशंका ठेवलेल्या आहेत आपण जे ग्रुपवर प्रश्न विचारलेले आहेत त्याची सविस्तर उत्तरं आणि बिंदास्तपणे उत्तरं मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत <coughs> मी आपल्याला विनंती करेन की मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न बाळगता आपण जो आजपर्यंत विश्वास दाखवला आहे तो विश्वास कायम असू द्या आणि मित्रांनो त्या विश्वासाला कुठंही तडा जाणार नाही आणि आपला जो लढा आहे तो शंभर टक्के यशस्वी होईल यात येतं किंचित ही शंका नाही एवढे बोलून मी माझे आजचे दोन शब्द संपवतो धन्यवाद मित्रांनो